आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. निपाणी तालुक्यातील अडी येथे संजीवन गिरीच्या पायथ्याशी श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने बांधण्यात आलेल्या सुपाद्य महाप्रसाद वल्लभाचे उद्घाटन परमपूज्य परमात्माराज महाराज देवीदास महाराज यांच्या दिव्य उपस्थितीमध्ये या भागाच्या आमदार सौभाग्यवती शशिकला ज्वेले यांच्या हस्ते फित कापून तसेच आंबील घागरी पाण्याच्या घागरी वल्लभालयात नेऊन उद्घाटन करण्यात आलं. यावेळी स्वामी रामानंदगिरी भरतपूर राजस्थान विष्णू चैतन्य स्वामी माजी आमदार वीरकुमार पाटील माजी आमदार काका पाटील माजी आमदार सुभाष जोशी उद्योगपती नितीन वाडीकर उद्योगपती दिनेश बुधले पृथ्वीराज पाटील माडाचे अध्यक्ष समरजीत सिंह घाडगे माजी आमदार संजयबाबा घाडगे उद्योगपती संग्रामसिंह पाटील प्रसन्नकुमार गुजर लक्ष्मण चिंगळे अजित पाटील अण्णासाहेब ज्वेले एकसंबा अजित खतकर कारखान्याचे संचालक एम पी पाटील बाबूराव खोत जिल्हा परिषद सदस्य सिंधू नराटे प्रकाश शिंदे यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते तसेच हजारो भाविक यावेळी उपस्थित होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कोगनोळीहून विठ्ठल कोळेकर. ते इथे अन्नदान करीत असतात, पावसाळ्यामध्ये अत्यंत अडचण होत असते आणि त्यामुळे जनतेला चांगल्या रीतीने हे असं पवित्र अन्न प्रसाद रूप अन्न सेवन करता यावं यासाठी हे वल्लभालय आहे. वल्लभ चांगल्या रीतीने चालावा यासाठी हे वल्लभालय आहे. वरदान उपयोगाचं नाही, सोन्यापेक्षा जास्त महत्वाचं अन्न आहे. हा त्यातील भावार्थ आहे. हात लावून जिथं सोनं मिळालं तरी उपयोग नाही. अन्न अन्नेन जाता आणि जीवंती महत्वाचा सिद्धांत आहे. अन्नामुळे सगळे जीव केवळ मानवच नाही, कुठला जीव अन्नाशिवाय जिवंत राहू शकत नाही. म्हणूनच अन्नाचं अतिशय महत्व आहे, अतिशय महत्व आहे.